ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शहापूर येथील लॉजिंग मध्ये वेश्या व्यवसाय, इचलकरांजीतील दोन राजकीय जोडपी आढळल्याने चर्चा। शहापूर येथे हॉटेल आरव अँड लॉजिंग मध्ये परराज्यातील महिला आणून अवैधपणे सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी एजंट ज्ञानेश्वर शंकर सावंत वयवर्ष 32 राहणारा अमोल बेकरी जवळ कोरोची मदत करणारा तसेच महिलांना नेआण करणारा वाहतूकदार शरद महादेव पाटील वयवर्ष 33 राहणार तिसंगी तालुका गगनबावडा, लॉजचे व्यवस्थापक दीपक कृष्णा मेहतर वयवर्ष 32 राहणार आसळज तालुका गगनबावडा, तसेच रूम बॉय भारत आबासू दबडे वयवर्ष 39 राहणार सोनंद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, या चौघांविरुद्ध शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्याकडून 25,701 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली। या कारवाईत इचलकंजी मधील दोन राजकीय जोडपी आढळून आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। हॉटेल आरव अँड लॉजिंग मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली। त्यानुसार शुक्रवारी दुपारी या लॉजवर छापा टाकला असता शहरातील दोन राजकीय जोडप्यांसह दोन युवक आणि दोन पीडित युवती आढळून आल्या। पोलिसांच्या या कारवाईची माहिती समजताच एका राजकीय पक्षाच्या समर्थकांनी हॉटेलच्या परिसरात गर्दी केली होती। अखेर राजकीय हस्तक्षेप झाल्याने पोलिसांनी या जोडप्यांना समज देऊन सोडून दिलं। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे।